श्रीमान उद्धव ठाकरे जी यांचे मेहुणे म्हणजे पत्नीचे भाऊ श्रीधर पाटणकर हे दोघे बिझनेस पार्टनर आहे. पाटणकर आणि ठाकरे परिवारांचा कोट्यावधी रुपयांचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे. यात बिझनेस प्रॉफिट रिलेशनशिप पण आहे, पार्टनरशिप फर्म पण आहे आणि मनी लॉन्ड्रिंग साठी लेयर पण उभी करण्यात ठाकरे परिवार आणि पाटणकर सहयोगी आहे. उद्धव ठाकरे जी के साहेब श्रीधर पाटणकर ये उनकी पत्नी के भाई है, उनके बिजनेस पार्टनर है. श्रीधर पाटणकर और ठाकरे परिवार के तीनों चारों सदस्य श्री उद्धव ठाकरे जी, रश्मि ठाकरे जी, आदित्य ठाकरे जी, तेजस ठाकरे जी, इनके और श्रीधर पाटणकर जी के बिजनेस रिलेशनशिप है, फाइनेंशियल रिलेशनशिप है और मनी लॉन्ड्रिंग भी ये सब साथ में मिलकर तैयार करते हैं. श्रीधर पाटणकर की कंपनियों का फ्रंट कंपनी करके लेयर करके उपयोग भी ठाकरे परिवार करता रहा है. नंदकिशोर चतुर्वेदी हा त्यातला मुख्य हीरो आहे. मुख्य हीरो नंदकिशोर चतुर्वेदी आणि मुख्य लाभार्थी ठाकरे परिवार. गेली वर्षभर प्रयत्न सुरू होता. गेल्या वर्षभरात मी या संबंधीचे अनेक तक्रारी, पुरावे, कंपन्या, शेल कंपनी, फिनान्शियल ट्रान्झॅक्शन, बिझनेस ट्रान्झॅक्शन हे 2012 पासूनचे तो कागदपत्र मी या सगळ्या एजन्सीजना दिले आहे. इन्कम टॅक्स हो, ईडी हो या इकोनॉमिक ऑफेंस विंग हो, इन सबको ये फिनान्शियल ट्रान्झॅक्शन तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मि ठाकरे, उद्धव ठाकरे, पाटणकर, नंदकिशोर चतुर्वेदी, चंदूभाई पटेल, चंद्रकांत पटेल ऐसा अनेक किरदार हीरो म्हणजे ठाकरे परिवाराकडे मुंबई महापालिकेचा थ्रू आलेला पैसा तो कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू किंवा दहिसरमध्ये तो जमीन घोटाळा म्हणजे 2,55,00,000 जमीन 17 ते 22 कोटी रुपये बिल्डर डिमांड करतोय, 349 कोटी पेमेंट झालं. तर या सगळ्या पैशांत आता पैशांत मनी लॉन्ड्रिंगसाठी पण उपयोग केला जातो. मी काही महिन्यापूर्वी त्यातल्या एका कंपनीत नाव दिलं होतं. त्या कंपनीचं नाव कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टीज लिमिटेड. ही कंपनी आणि यातला आर्थिक व्यवहार मनी लॉन्ड्रिंग एक छोटं उदाहरण आहे. वास्तविकरित्या 2012 पण अशाच प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचे ट्रान्झॅक्शन बाहेर आले होते. आता हे कोमो स्टॉक या पार्टनर पर्सेंटेज होल्डिंग रश्मी ठाकरे 50%, आदित्य ठाकरे 50%, तेजस ठाकरे 0%. हे 2019 31-3-2019 पर्यंतची पार्टनरशिप.
त्याच्या आधी तेजस ठाकरे पण पार्टनर होता 2018 पर्यंत. 2019 31 मार्च पुन्हा एकदा रश्मी ठाकरे 50%, आदित्य ठाकरे 50%, तेजस ठाकरे रिटायर्ड होईट नाही रिटायर्ड फ्रॉम पार्टनरशिप. आणि 31 मार्च 2020 या कंपनीचं मालक कोण झालं? नंदकिशोर चतुर्वेदी. पार्टनरशिप मध्ये बघा, आदित्य बुलियन त्यांनी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड, चंद्रकांत पटेल पण यात आहेत, आणि हे चंदू पटेल आणि रवींद्र वायकर पण पार्टनर आहेत. म्हणजे सगळं गोल गोल. तर या कंपनीचा 31 मार्च 2019 नंतर ही कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी ग्रुपला ठाकरे परिवाराने विकली. आणि पार्टनर कोण झाले? आदित्य बुलियन टेन ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड 50%, निरंजन हाउसिंग प्रायव्हेट लिमिटेड 34%, नंदकिशोर चतुर्वेदी 5%, लूक फर्नांडिस 5%. हा तो भारतीय सिटीजन पण नाही आहे लूक. या नंदकिशोर चतुर्वेदी सोबत आणखीन पण असे अनेक पार्टनरशिप बिझनेस व्यवहार आहे. अब या नंदकिशोर चतुर्वेदी पर पहले ईडी ने छापे मारे थे और उसमें काफी कुछ बाहर आया था. ईडी ने ढूंढा था नंदकिशोर चतुर्वेदी और ठाकरे परिवार यानी श्रीधर पाटनकर, उनके 30 करोड़ रुपए के बेनामी ट्रांजेक्शन, मनी लॉन्ड्रिंग ट्रांजेक्शन ईडी ने पकड़े थे. प्रॉपर्टी भी अटैच की. आता हे सगळं मी डिटेल मध्ये सांगत नाही, परंतु ईडीची पण कारवाई चालू आहे, सीबीआयची पण चालू आहे इन्व्हेस्टिगेशन. आता आयकर विभागाचा काल धाडी पडल्या और इन्कम टॅक्स की जो रेड पडली उसमें यूपी, कोलकाता, दिल्ली, मुंबई में श्री उद्धव ठाकरे जी से पूछना चाहता हूं, आपके और नंदकिशोर चतुर्वेदी के संबंध के बारे में आप थोड़ी अधिक स्पष्टता करें. काही महिन्यापूर्वी मी हीच मागणी केली होती, पण ठाकरे परिवाराकडून काही उत्तर आला नाही. नंदकिशोर चतुर्वेदी आहे कोण? 100 कोटीचे व्यवहार बाहेर आलेले आहेत. महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरेकडे हिशोब मागत आहे. बरेच पेपर आहे पण मी सगळे हे पण मागचेच प्रकरण आहेत. ही पण मागचीच प्रकरण आहेत. तर त्यांनी त्यांचा तो हिशोब द्यावा. अनिल परबने हिशोब दिला का? किरीट सुमे यांनी याचिका मागे घेतली असं धांदाट खोटं बोलून 1000 कोटीचा दावा दाखल करणार स्टंटबाजी करतात. अनिल परबचे पार्टनर सदानंद कदम 3 महिने जेलमध्ये आहेत. आम्ही तर कुठलीही तक्रार मागे घेतलेली नाही. दरवेळी मी स्पष्टता करतोय, ज्युडिशरीमध्ये गेल्यानंतर आमचे लिमिटेशन असतात. अनिल परबचे प्रकरण ज्युडिशरीमध्ये गेलं, टेम्पररी स्टे दिलेला आहे हायकोर्टाने, तर त्यावर मी नाही कॉमेंट करू शकत. म्हणून अनिल परब आपला हिशोब द्यावा, उद्धव ठाकरेंनी हिशोब द्यावा. मी आपल्याला स्पष्टता केली आहे, माझं उत्तर व्यवस्थित आलेलं आहे. उद्धव ठाकरे जी के साले साहब श्रीधर पाटनकर और श्रीधर पाटनकर के पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी, इनके अनेक बिजनेस एस्टैब्लिशमेंट पे यूपी, कलकत्ता, मुंबई, दिल्ली इनकम टैक्स विभाग ने छापे मारे
अब ये वही नंद किशोर चतुर्वेदी है जिनका उद्धव ठाकरे जी के साथ, रश्मि उद्धव ठाकरे के साथ, आदित्य उद्धव ठाकरे के साथ, तेजस उद्धव ठाकरे के साथ और रश्मि ठाकरे जी के बंधु श्रीधर पाटनकर के साथ बिजनेस रिलेशनशिप है, फिनेंशियल रिलेशनशिप है। कुछ कंपनियों में ये पार्टनर है और कुछ मनी लॉन्ड्रिंग में इनका उपयोग किया गया है। इसमें और एक नाम है चंद्रकांत पटेल। चंद्रकांत पटेल और उद्धव ठाकरे के दूसरे पार्टनर रविंद्र वाइकर, इनके भी बिजनेस रिलेशनशिप है, पार्टनरशिप है। मैंने एक उदाहरण या सिर्फ एक ही कंपनी का दे रहा हूं, मैंने कुछ महीने पहले भी दिया था, कोमो स्टॉक्स एंड प्रॉपर्टी। 2019 तक यह कंपनी ठाकरे परिवार की थी, 2020 में यह कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी को ठाकरे परिवार ने ट्रांसफर कर दी, करोड़ों रुपयों का मनी लॉन्ड्रिंग हुआ। 2012 से यह धंधा चल रहा है। तो यह भ्रष्टाचार मतलब ही माहिती सीबीआई ईडी इनकम टैक्स काय करते मला तशी डायरेक्टली देत नाही। आता तुमच्याकडे कुठून ही माहिती आली हे मला माहित नाही। माझ्या माहितीप्रमाणे व्यवस्थित कारवाई चालू आहे। ईडी तर याला शोधत आहे। नंदकिशोर एनजीटीला सांगितलं तर हायकोर्ट हिअरिंग करते म्हणून म्हणजे ऐकू शकत नाही। तर तथा प्रकारचे हे असे प्रश्नांनी उद्धव ठाकरे तर हिशोब सापडत नाही ना। त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केलं, मी आता चार कंपनींचे पुरावे दिले आणि नंदकिशोर चतुर्वेदी गायब आहे, चौकशी चालूच आहे। आता कुठलं तरी एका पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन संबंधी समजा स्पष्टीकरण दिलं तर त्याच्यामुळे पूर्ण घोटाळे किंवा बाकी तर बंद होत नाही। ओके, थँक्यू व्हेरी मच।